डिवर लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परदेशी उच्च प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण रिअल टाइम प्रोजेक्टरवर काम, UG फेलोशिप अंतर्गत संधी। यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी थायलंड येथील तंत्रज्ञानातील नामांकित विद्यापीठात तांत्रिक उच्च व आधुनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले। अभियांत्रिकीतील प्रगत तंत्रज्ञान यासाठी लागणारे प्रगत साधने आणि प्रॅक्टिकल बेस टीचिंग लर्निंग पद्धत यावर आधारित नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट थायलंडमधील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले। त्यांचे व पालकांचे स्वागत संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते करण्यात आले। जागतिक पातळीवरील प्रगत तंत्र शिक्षणाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या संकल्पनेने अंतर्गत USA, डेन्मार्क, थायलंड, बल्गेरिया, इटली, ग्रीस, रशिया, बल्गेरिया आदी देशातील नामांकित टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। या देशातून आतापर्यंत 50 अधिक विद्यार्थ्यांनी फेलोशिप पूर्ण केली आहे। नुकतेच थायलंड येथील CAMT चियांग माई विद्यापीठमध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक्स विभागातील समीउल्ला पटेल, यशवर्धन शिरगावे, आदिनाथ तोडकर, उमे पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील मोहम्मद ताकी पटेल यांनी अशा नामांकित विद्यापीठात 45 दिवसाचे उच्च प्रशिक्षण पूर्ण केले। या प्रशिक्षण काळात समीउल्ला पटेल, मोहम्मद ताकी पटेल, यशवर्धन शिरगावे, आदिनाथ तोडकर यांनी कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंग वापरून ब्लाइंड सॉफ्टवेअर रिअल टाईम व्हीकल डिस्टेक्शन, तर उमे पटल्याने संगणक दृष्टी आणि मशीन लर्निंग वापरून अंधस्थानावर रिअल टाईम वाहन शोधणे हे प्रोजेक्ट पूर्ण केले। पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये काम कसे हाताळले जाते आणि कोणत्या अचूकतेने काम केले जाते याचा सुद्धा अनुभव मिळाला। या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले। यावेळी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच्या समन्वयक प्राध्यापक धनश्री बिरादार उपस्थित होत्या। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।